नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौकोन मध्यमांच्या घटकामध्ये चौकोन आणि चौकोनाचे प्रकार या घटकाचा अभ्यास केला होता. त्या घटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साधारणतः दोन किंवा तीन प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये त्यातला पहिला हा प्रश्न आपण आज मांडणार आहोत. साधारण 2018 ला हा प्रश्न विचारला होता. एका चौकोनाच्या चार कोनांच्या मापाचे अनुक्रमे 2x+10, 3x+15, 4x+30 व 2x+20 असे आहे. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? तर असा प्रश्न आपल्याला विचारला की त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे माप म्हणजे चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती हे बघायचं. त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 60, दुसरा 120, तिसरा 100 आणि चौथा 80 दिले. तर आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिली बाब म्हणजे आपल्याला चौकोनाचे गुणधर्म माहिती पाहिजे. त्यामध्ये चौकोनाचा पहिला जो गुणधर्म आहे त्यामध्ये चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज 360° असते. तर आपण आता चौकोनाचे चारही कोण बोलतो. 2x+15 + 4x+30 + 2x+20 = 360. अक्षरांची बेरीज करून घेऊ आपण. 2x, 3x, 4x आणि 2x या चारीची बेरीज जर आपण केली तर 11x आधी अंकांची बेरीज करू. या दोन्ही अंकांची वजा आहे, यांची बेरीज करू आणि या दोन्हीची बेरीज करू. 25 + 30 + 20 = 50 = 360. आता 11x हे 25 वजा केले, + 25 = 360. 360° हे 25 इकडे वजा आहे, तिकडे काय नंतर काय होतील अधिक. 11x = 360 + 25. 11x = 25 त्यामध्ये मिळाले 5, 6, 9, 8, 385. 11 इकडे गुणिले, तिकडे काय नंतर काय होतील भागिले. 11 * 11, 11 * 3, 11 * 5, 15. x = 35. पहिला कोण काढायचा आपण चौकोनाचा, त्यामध्ये 2x + 10 = 35 = 70° - 80°. त्यानंतर दुसरा 3x + 15 = 3 × 35 = 15 = 35 × 105 = 120°. त्यानंतर 4x + 30 = 4 × 35 = 30. 35 + 140 = 30 °. त्यानंतर चौथा 2x + 20 = 2×35 = 35 × 70 = 20. 70 मधून 20 गेले, किती राहिले 50. आपण ही बेरीज जर केली तर आपल्याला 360 मिळतो. चौकोनाच्या चारही कोनाची मापाची बेरीज 360 मिळतो. आता आपल्याला यामधून सर्वात लहान बाह्य कोनाचे माप काढायचे. चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप म्हणजे चौकोनातला सर्वात मोठा कोण कोणता आहे तो घ्या. सर्वात मोठा कोण जर पाहिला तर 120. ठीक आहे, मग 120 चौकोनाला या पद्धतीने चौकोन ठीक आहे त्याचा बाह्य कोण त्याचे माप जर आपण घेतले तर या ठिकाणी 120, त्यानंतर 80, त्यानंतर 110 आणि 50 या पद्धतीने मापास केले असतील. तर
या ठिकाणी एकूण धर्म वैध रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 म्हणून 120 त्या तुम्हाला 180 वजा 120 बरोबर किती दिवस आता बाकी 60 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला उत्तर आहे इथं रेषीय जोडी रे जो कोण रेषीय कोण म्हणजे काय रेषीय जोडीतील कोण लक्षात आले पहिले उत्तर शॉर्ट कट पे रह की जाती यांची बेरीज आपण तोडी करून त्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल.